मित्रांनो, तुमच्या घरात जे लाईट बिल येतं, आपलं वीज बिल येतं, त्यांच्यामध्ये तुमची अक्षरशः लूट केली जाते. आपण सर्वसामान्य माणसं असतो, कितीही मोठा माणूस असू द्या, कितीही सर्वसामान्य माणूस असू द्या, MSEB वाले अक्षरशः तुमची लूट करतायत. महिन्याला जर तुमचं 500-550 रुपये लाईट बिल येत असेल असं गृहीत धरा, तर त्याच्यामध्ये 2-2.5 रुपये फक्त त्यांचे वेगळे वेगळे स्थिर आकार, वहन आकार, हा आकार, तो आकार, अशीच तुमची लूट केली जाते आणि तरीही तुम्हाला राग येत नाही. अरे, तुम्ही एसटीनं प्रवास करत असाल किंवा एखाद्या किराणा दुकानात गेला असाल, 2 रुपये जरी त्यांच्याकडे राहिले तरी आपण मागून घेतो. मग ह्या लाईट बिलमध्ये तुमची एवढी भरमसाठ लूट का? तुम्हाला राग का येत नाही? याच्यावर महाराष्ट्रातली जनता पेटून का उठत नाही? तुम्हाला आठवत असेल, मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने 3 महिन्यातून मागचा सगळं खर्च वसूल करायचा म्हणून सांगितलं. आपल्या प्रत्येक लाईट बिलामध्ये वाढीव 50-60-70 रुपये 100 रुपयापर्यंत अतिरिक्त त्या ठिकाणी वीज बिल येणार म्हणून सांगितलं. झालं, आज ऑक्टोबर महिना सुरू झाला, त्यांनी जे सांगितलं होतं तेही संपलं, मग तरीही आमचे लाईट बिल जास्त काय येत आहे? याच विषयावर आपल्याला चर्चा करायची, कारण सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची लूट केली जाते, आम्हाला रागच यायला तयार नाही, आम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही. आमचे एवढे डझनभर पक्ष झाले, संघटना झाल्या, ग्राहक मंच आहे, वेगळे वेगळ्या तक्रार केंद्र आहे, परंतु आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, बरेच सामाजिक कार्यकर्ते आहेत, स्वयंघोषित कार्य सम्राट नेते आहेत, पण या विषयावर बोलायला कुणीही धजावत नाही. किंवा कधीतरी चर्चा करून सेटलमेंट करून स्वतःचं दुकान लावतात. या सगळ्यांचा भांडाफोड एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून किंवा एक सर्वसामान्य माणूस तुमचा भाऊ म्हणून आपल्याला याच्यावर वाचा फोडायचे. मित्रांनो, जय जिजाऊ, सर्वांना नमस्कार. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, सर्वसामान्यांचा विषय आहे, गोरगरिबांचा विषय आहे, या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचा विषय आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब तुमची इच्छा असेल तर करा, नाहीतर राम भरोसे. मित्रांनो, मी लाईट बिलाबद्दल चर्चा करणार. हे मला आलेलं आहे लाईट बिल, साधारणतः हे लाईट बिल 470 रुपयाचं आलं. कदाचित या महिन्यामध्ये मी कमी वापर केला असेल. हे जुनं लाईट बिल एप्रिल महिन्याचं. या लाईट बिलाच्या पाठीमागे जर मी पाहण्याचा प्रयत्न केला तर मला एकूण लाईट बिल आलेलं आहे 460 रुपये आणि अतिरिक्त 10 रुपये जर मी उशिरा भरलं तर ते 70 रुपये म्हणून सांगतात. आता या जर लाईट बिलाचा 460 रुपयाची जर फोड केली, मित्रांनो, तुमची लूट होतीये, तुम्ही गांभीर्याने पहा. तुम्ही तुमच्या जवळच्या MSEB च्या वीज बिल भरणा केंद्रावर गेलं पाहिजे आणि हे जे आकार आहे हे आम्हाला किती दिवस लुटणार? आम्ही पहिल्यांदा मीटर घेणार, आमच्या 22 वर्षाच्या नंतर एखादं मीटर चेंज केलं जातं, नाहीतर तसंच वर्षानुवर्ष मीटर सुरू असतं. आमचीच त्या ठिकाणी ती वायरिंग सगळी जोडलेली असती, सगळंच आमचं असतं, तुमचं काय असतं? तुम्ही फक्त आम्हाला तुमच्या त्या सबस्टेशनवरून आमच्या घरापर्यंत त्या तारेमधून, एकतर पूर्वी आकाशातून म्हणजे त्या पोलवरून द्यायचे, आता जमिनीतून देत आहे, एवढाच काय तो तुमचा आणि आमचा वीज वाहनाचा तो संबंध. बाकी तर आम्ही जेवढी वापरतो तेवढी तुम्ही दिली पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये महापारेषण करून जी कंपनी झाली, आमची लूट का केली जाते? आमची सरसगट लूट का होते? तर याचं मी आकडेवारीतून उदाहरण देऊन सांगतो. आपल्याला जे लाईट बिल येतं ते स्थिर आकार असतं. किती असतो तो स्थिर आकार? स्थिर आकार आहे 460 रुपयांचं. जर विभाजन केलं मित्रांनो, तर तुमच्या घरातलं लाईट बिल पण तपासा तुम्ही. त्या 460 रुपयाच्या वीज बिलामध्ये 115 रुपये माझ्या लाईट बिलाचा स्थिर आकार आहे. म्हणजे हे कायमस्वरूपी आमचं घर असेपर्यंत, मी मरेपर्यंत किंवा आम्ही असो किंवा नसो, तो स्थिर आकार येणार. ज्या दिवशी आमचं वीज बिल बंद करायचं आहे किंवा आम्हाला ते मीटर नकोय, तोपर्यंत तो येणार. याचे 115 रुपये
वीज आकार जे काही आपण वापरतो तो जो जी काही वापरलेली असेल ती किती आहे 173.08 रुपये. आता 173 रुपये वर वर्ष 115 रुपये आपण समजू शकतो असं नाही. त्या 173 रुपयावर परत वहन आकार हा 1.35 रुपयान्वय तो 71 रुपये. म्हणजे हा वहन आकार 115 आणि परत हे 71.55 पैसे. अर्थात सरसकट आपण 72 रुपये धरू. आणि त्यांच्यानंतर इंधन समायोजन आकार तो परत 34.45 म्हणजे 34.45 रुपये. आपण सरसकट 35 रुपये धरू. आता हे तीन वेगवेगळे आकार झाले. आता चौथा वीज शुल्क 16% आपल्याकडून वसूल केलं जातं ते परत 63 रुपये. आता मला सांगा पहिले 115 रुपये स्थिर आकार त्याच्यामध्ये 71 रुपये म्हणजे 70, 80, 185 आणि ते वरचे 186 रुपये धरा. 186 मध्ये परत 34 रुपये. 186 230 रुपये चला आणि 230 रुपये मध्ये परत 63 रुपये. म्हणजे परत 290 पर्यंत गेला आणि माझं लाईट बिल किती 460 रुपये. माझं मी वापरलंय किती 173 रुपये. म्हणजे साधारणतः 290 पर्यंत जर माझ्याकडून वेगळा वेगळा कर आकारच घेणार असतील आणि हे तुमच्या प्रत्येकाच्या लाईट बिलाच्या मागची बाजूवर हे सगळं दिलेलं असतं, तुम्ही किती वापरली तेच बघा ना. आज युनिटचा रेट काय, युनिटचा जर रेट विचार केला तर साधारणतः 100 युनिट पर्यंत तुम्हाला 3.36 रुपये आहे. 100 पासून 300 युनिट पर्यंत गेलं तर तुम्हाला साधारणतः 7.5 रुपये आहे. 300 ते 500 युनिट पर्यंत गेलं तर तुम्हाला 10.37 म्हणजे 10.5 रुपये आहे. आणि 500 पासून 1000 च्या पुढे गेलं तर 11.86 म्हणजे 12 रुपये युनिट आहे. आणि मग 1000च्या वर जर गेलं तर तुम्हाला 11.86 म्हणजे 12 रुपये तोच जे काय असेल. मग जर ह्या लाईट बिलामध्ये सर्वसामान्य माणसाकडून 460 रुपये मध्ये माझ्याकडून 270-280 रुपये पर्यंत वहन आकार स्थिर आकार असे जर आकार वसूल करणार असते आणि दर महिन्याला ती वीज येणार आणि आमच्याकडून तोच आकार घेणार, काय हा धंदा आहे? ही लूट थांबली पाहिजे का नाही? याच्यावर तुम्हाला राग येणार का नाही? ह्यांचे किती म्हणजे आज विचार करा. मी पुण्याची चर्चा करतोय. 70-80 लाख पुण्याची लोकसंख्या आहे, तेवढी घर आहेत. प्रत्येकाकडून 1 रुपया जरी म्हणलं तरी तेवढे रुपये रोज कलेक्शन होत. महिन्याला एका घराकडून जर 250 रुपये कमीत कमी धरा गुणिले 60-70 लाख कुटुंब धरा, कुठे गेला तो आकडा? मग ह्यांना का परवडणार नाही तेवढं? काय ह्या कंपन्या प्लस मध्ये असतील? याच्यावर आम्ही बोलणार आहोत की नाही? नागरिकांना तुम्ही जागे होणार आहात की नाही? मी एक कार्यकर्ता म्हणून एक नागरिक म्हणून बोलणार, पण तुम्ही पेटून उठणार की नाही? कुठे आहेत ते माहितीचा अधिकार वापरणारे कार्यकर्ते? कुठे आहेत ते युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते? वेगळ्या वेगळ्या फार मोठ्या उपेद्या लावतात बॅनरवर शहरामध्ये. याच्या विरोधात जन आंदोलन होणार की नाही? का सेटलमेंट करणार, निवेदन देणार आणि पैसे मिळाले की गप्प बसणार? सामान्य माणसाची लूट होती त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत की नाही? हे फार भयानक आहे. वीज बिलामध्ये तुमची सर्रास लूट होते. हे सगळे आकार बंद झाले पाहिजेत. स्थिर आकार एकदा घ्या तुम्ही, पण वहन आकारचा काय संबंध आहे? इंधन समायोजनाचा काय संबंध आहे? वीज शुल्क 16% काय संबंध आहे? इथंच आमचे 2-2.5 रुपये तुम्ही वसूल करता आणि आमच्या लाईट बिलाची उदबत्ती पेटलेली असती 173 रुपयाची. काय धंदा आहे? या सगळ्या विरोधात तुम्ही आम्ही पेटून उठलं पाहिजे.
हाच माझा उद्देश आहे, याच्यासाठी तुम्ही आम्ही सोबत असलं पाहिजे, अन्यथा हे होणार नाही। नाहीतर सरकार येतील, सरकार जातील, काही देणं घेणं नाही। एमएसईबी वाले, महापारेषण वाले हे लुटतायत तुम्हाला आम्हाला, आणि याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। भविष्यात आपण तो सगळा काढूच, पण या विरोधात पेटून उठलं पाहिजे। याच्यासाठी हा प्रपंच, वेळ पडली तर तुमचे जर व्हिडिओ ऐकून भावना त्या ठिकाणी दुखावल्या असतील किंवा तुम्हाला राग आला असेल तर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर टाका, आपण एकमेकांना संपर्क करू आणि पेटून उठू, त्याशिवाय पर्याय नाही। जागो ग्राहक जागो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। जय शिवराय।